म्हणजे एकपदीला एकपदीने भागणे भागाकार करण्याची क्रिया कशा पद्धतीने केली जाते हे आपण आता समजून घेणार आहोत बघा इथं पहिलं जे उदाहरण दिलेलं आहे एकपदीला एकपदीने एक भागणे टू डिव्हाइड अ मोनोमियल बाय अ मोनोमियल मोनोमियल ला मोनोमियल डिवाइड करणं हे आपण समजून घेतोय उदाहरण पहिलं पंधरा पी घन भागिले तीन पी हा भागाकार करा आता या भागाकाराची क्रिया समजून घेण्याची जर आपण एक क्रिया केली म्हणजे पहिल्यांदा एक उदाहरण जर समजून घेतलं तर यावर आधारित दुसरा जो प्रश्न आहे त्यातली उदाहरण आपण अगदी सहज सोडवू शकतो ठीक आहे आपण पहिलं उदाहरण बघूयात भागाकारी क्रिया म्हणजेच गुणाकाराच्या उलट क्रिया असते आपल्याला पंधरा पी भा तिसरा घात भागेले तीन पी हा भागाकार करायचा आहे नेमका भागाकार करण्याची नेहमीची जी पद्धत आहे अगदी त्याच्या आधारे सांगतो म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल असं गृहीत धरूयात की आपल्याला भागाकार करायचा आहे तो असा की सत्तेचाळीस भागिले आपल्याला तीन करायचं आहे ठीक आहे सत्तेचाळीस भागिले तीन हा भागाकार करा म्हणलं तर आपण क सांगितला करायला तर कसं करू तर सत्तेचाळीस लिहिणार त्यानंतर भागाकाराचं चिन्ह देणार आणि इथं भागिले तीन करणार भाग कसा जातो बघा तीन एक तीन इथं आपण लिहू याच्यामध्ये उरतात किती एक त्यानंतर वरून घेतले सात तिनापाची पंधरा म्हणजे परत शिल्लक किती राहिले इथं तर दोन राहिले ही जी क्रिया आपण करतोय म्हणजेच नेहमीची भागाकारायची क्रिया करतोय अगदी त्याच पद्धतीने इथं सुद्धा आपण करणार आहोत फक्त बदल काय आहे याच्यामध्ये की इथं फक्त संख्या आहेत तर याच्याऐवजी इथं चलानचा वापर आहे म्हणून त्याला आपण एक पदी आणि एकपदीला एकपदीने भागणे हे असे शब्द वापरतोय आता हे ज्यावेळेस उदाहरण आपण सोडवलं याच्यामध्ये ज्या संख्या आहेत त्यापैकी प्रत्येकाला काय म्हणायचं हे आपल्याला कळालं पाहिजे बघा इथं वरती जे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे वरच्या ठिकाणी असणारं जे उत्तर पंधरा आपल्याला दिसतंय याला आपण भागाकार म्हणतो त्यानंतर ज्यानं आपण भागतोय त्याला भाजक असं म्हणतो ज्याला भागलं जात आहे त्याला भाज्य असं म्हणतो आणि शेवटी जी खाली उरते ती बाकी असते लक्षात येते हे अतिशय मूलभूत कॉन्सेप्ट आपल्याला माहीत पाहिजेत वरती जो आहे तो भागाकार आहे त्यानंतर खाली जी उरली आहे ती बाकी आहे त्यानंतर ज्यानं भागतोय तो भाजक आहे आणि ज्या संख्येला भागलं जात आहे ते भाज्य आहे समजते तर या पद्धतीने आपल्याला ज्यावेळेला उदाहरण सोडू त्यावेळेला आपल्याला भागाकार आणि बाकी हे जर लिहा असं म्हणून सांगितलं तर लिहिता येईल दिलेलं उदाहरण इथं काय आहे बघा पंधरा पी घन मी इथं लिहितो पंधरा चा घन आणि याला भागीले काय करायला सांगितलं आपल्याला कशाने भागायचंय तर तीन पीन भागायचंय ठीक आहे आता विचार कसा करावा लागेल बघा आपल्याला इथं पंधरा आहे आणि इथं तीन आहे या तीन पीला कशाने गुणल्यानंतर पंधरा पी घन येईल हा विचार करायचा लक्षात येत आहे म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे ही संख्या असणार आहे करतोय भागाकार पण विचार गुणाकाराच्या दृष्टीनं करायचंय तीन ला कशाने गुणल्यानंतर पंधरा येईल तर हे उलट करू शकतो पण पंधरा भागीले तीन करा म्हणजे तीनापाची पंधरा लक्षात आहे म्हणजे इथं आपण काय करू शकतो तर पाच लिहू शकतो कि पाच न गुणला तर पाच त्रिक पंधरा येत आहे त्यानंतर इथं पी घन आहे इथं फक्त पी आहे म्हणजे इथं काही नाही म्हणजे एक आहे घातांक तीन गुणाकारामध्ये बेरीज होते म्हणजे एक मध्ये किती मिळवल्यानंतर तीन होतील तर एक मध्ये दोन मिळवावे लागतील म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल इथं पीचा दुसरा घात घ्यावा लागेल लक्षात येत आहे म्हणजे पाच पी न जर याला गुंडलं तर त्याच्यानुसार येणारे जे उत्तर असेल ते आपण खाली लिहितो बघा इथं तीन पी चा वर्ग गुणिले हे तीन पीचा, पीचा पहिला घात आहे यांचा गुणाकार करून तो आलेला गुणाकार जो आहे तो आपण इथं खाली लिहितो म्हणजे काय होईल बघा तीनापाशी पंधरा इथं खाली लिहिले आपण त्यानंतर हे पी आणि हिचं पी वर्ग म्हणजेच काय झालं पी घन झालं नेहमीच्या पद्धतीने भागाकार करतो म्हणजे इथं वजाबाकी करतो याचा अर्थ या जे खालचं पद आहे याला जे चिन्ह असेल काही नाही म्हणजे प्लस असेल तर याचा आपण चिन्ह बदलून ते मायनस करतो म्हणजे इथं वरती आहेत पंधरा पी घन अधिक पंधरा पी घन आहेत आणि खाली वजा पंधरा पी घन आहेत म्हणजे हे दोन्ही कॅन्सल होतील म्हणजेच बाकी किती असणार आहे शून्य लक्षात येते म्हणजे याची भागाकार जो आहे तो किती आला पाच पी वर्ग तोच इथं लिहिलेला आहे या क्रिया ज्या आहेत व्यवस्थित समजून घ्या एक उदाहरण जरी तुम्ही काळजीपूर्वक समजून घेतलं तर पुढील उदाहरणं नक्की तुम्ही करू शकता याच्यानंतर इथं आपल्याला काही स्टेप सांगितले पहा की तीन पी गुणिले पाच पी वर्ग बरोबर पंधरा पी घन ज्यात लिहिलं म्हणजे या दोन्हीचा गुणाकार म्हणजे ही संख्या असते म्हणून पंधरा पी घन भागिले तीन पी बरोबर पाच पी वर्ग याचीच मांडणी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो पंधरा पी घन याचा अर्थ जे आतमध्ये असणारं भाज्य आहे याची किंमत कशी मिळते तर भाजक आणि भागाकार या दोन्हीचा गुणाकार अधिक बाकी जर असेल तर तर त्या दोन्हीची किंमत म्हणजे हे भाज्य असतं हे आपल्याला लक्षात ठेवायचं त्यानंतर दुसरा प्रश्न जो आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे भागाकार करावं चौकटीत योग्य ती पदे लिहा आता या संख्येमधील एक एक उदाहरण आपण सोडवणार आहोत दुसरा प्रश्न काय दिलाय बघा भागाकार करावं चौकटीत योग्य ती पदे लिहा याच्यामधलं पहिलं उदाहरण वजा छत्तीस एक्सचा चौथा घात भागेले वजा नऊ एक्स याप्रमाणे सांगितलंय आणि इथं खाली काही रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या आहेत मला वाटतं या जागेमध्ये लिहिणं तितकं सोयीच होणार नाही मी हे उदाहरण इथं बाजूला सोडून दाखवतो म्हणजे आपण सध्या बघतोय तो, तो प्रश्न क्रमांक दोन आहे आणि याच्यातलं पहिलं उदाहरण आपण बघतोय उदाहरण दिलेलं आहे वजा छत्तीस एक्सचा चौथा घात आणि याला भागिले किती आहेत वजा नऊ एक्स ठीक आहे एक एक उदाहरणाचा विचार करू म्हणजे हा भाज्य आहे आणि हा भाज्य काय आपल्याला भागाकार आहे अगदी नेहमीचीच पद्धत आपण वापरणार आहोत पहिल्यांदा भागाकाराचं जे चिन्ह आहे ते आपण इथं काढूयात कशाला भागायचंय तर वजा छत्तीस एक्सचा चौथा घात हे आपण आतमध्ये लिहिलं भागणार आहोत वजा नऊ एक्स न म्हणून वजा नऊ एक्स बाहेर लिहिले आता विचार काय करायचं बघा इथं आतमध्ये छत्तीस आहेत वजा छत्तीस आहेत आणि इथं वजा नऊ आहेत नऊ ला कशाने गुणल्यानंतर छत्तीस येईल आणखीन एक आयडिया सांगतो इथं तुम्ही असं करू शकता की या छत्तीसला सरळ नऊ नऊ भागायचं म्हणजेच नऊ चौक छत्तीस म्हणतो आहे की नाही चारचा भाग जातो म्हणजेच आपल्याला अपेक्षित संख्या इथं काय होणार आहे चार असणार आहे म्हणजे आपल्याला उलट भाषेत भा, सांगायचं झालं तर नऊ चौक छत्तीस असा इथं गुणाकार येईल आता हे जे उत्तर आपल्याला अपेक्षित आहे वजा छत्तीस पाहिजे आता इथं संख्या वजा नऊ आहे म्हणजे वजा आणि इथं जर अधिक घेतले तर तो गुणाकार जो आहे तो वजा येईल म्हणून अधिक चार घ्यावा लागेल त्यानंतर इथं एक्सचा चौथा घात आहे इथं मात्र एक घात आहे घातांकाच्या नियमानुसार गुणाकार म्हणजे घातांकाची बेरीज याचा अर्थ इथं एक्सचा तिसरा घात घ्यावा लागेल कारण तीन आणि इथं काही नाही म्हणजे एक अशी दोघांची बेरीज होईल चार लक्षात येत आहे म्हणजे इथं भाग जाईल चार एक्स घनाचा नंतरची स्टेप काय बघा तर या दोन्हीचा गुणाकार करायचा आणि जी किंमत येईल ती आपण इथं खाली लिहिणार आहे म्हणजे नऊ चोख छत्तीस इथं वजा आहे इथं अधिक आहे म्हणजेच हे वजा छत्तीस येतील आणि एक्स आणि एक्स घनाचा गुणाकार म्हणजे एक्सचा चौथा घात मग अशी सांगितल्याप्रमाणे अतिशय महत्वाची स्टेप आपण या दोन पदांची वजाबाकी करतो म्हणजे या खालच्या पदाचं चिन्ह बदलतं ते होईल अधिक मग इथं वजा छत्तीस एक्स चौथा घात आणि अधिक एक्स चौ अधिक छत्तीस चा चौथा घात हे दोन्ही विरुद्ध पद आहेत म्हणजेच पूर्णपणे कॅन्सल होतील आणि बाकी येईल शून्य लक्षात येत आहे या पद्धतीनं हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल आणि इथं ज्या उदाहरणामध्ये रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्यामध्ये किंमती लिहिता येतील म्हणजे इथं वरती काय हो लिहावं लागेल तर चार एक्स घन आत्ता जी आपण किंमत काढली ती लिहिता येईल आणि इथं खालच्या बाजूला इथं काय येणार आहे जे वरती पद पाहिजे ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केला आणि ते मिळवलं म्हणजे वजा छत्तीस एक्सचा चौथा घात असेल आणि शेवटी येणारी जी बाकी आहे ती शून्य आहे मला वाटतं हे नक्की आपल्याला कळायला असेल त्यानंतर आपण दुसरं उदाहरण बघूयात त्यानंतर उदाहरण दुसरे याच्यामध्ये पाच एम वर्ग काय काय दिले आपण दि लिहूयात पाच एम वर्ग भागिले हे कंसात दिले याला भागिले किती तर वजा एम बऱ्याच वेळेला आपल्याला ज्यावेळेस हे अधिक वजा चिन्ह येतात त्यावेळेला ताण येतो नेमकं काय करावं कळत नाही चिन्हांच्या बाबतीत अजिबात भीती बाळगू नका एक वेगळा व्हिडिओ मी तयार करतो की ज्या आधारे तुम्हाला गुणाकारासाठी किंवा भागाकारासाठी बेरजेसाठी या चिन्हांच्या संख्येच्या बाबतीत काय करावं लागतं हे नक्की त्यामधून कळेल पण जे दिलेले उदाहरण आहे त्या संख्या भागाकाराच्या चिन्हामध्ये मांडूयात आपण हे भागाकारा चिन्ह दिलं पाच एम वर्ग इथं मी लिहिले ज्याला भागायचं आहे भागणार आहोत वजा एम न म्हणून भाजक जो आहे तो बाहेर लिहिला विचार करा आता इथं आपल्याला पाच एम वर्ग आणायचं आहे इथं तर फक्त वजा एम आहे पहिली गोष्ट आधी काढली पाहिजेत याचा अर्थ वजानं गुणावा लागेल मग इथं काही नाही म्हणजे एक आहे एकला कशाने गुणल्यानंतर पाच येईल तर नक्कीच पाचनं गुणावं लागेल आणि इथं एम फक्त आहे घातांक एक आहे इथं दोन पाहिजे म्हणजे एक अधिक एक दोन म्हणजे इथं न फक्त गुणावं लागेल अशाच येत आहे बघा आता या दोन्हीचा गुणाकार असं म्हणतोय मी हे बाण दाखवायचे नसतात मी म्हणून सांगतोय फक्त तर वजा पाच एम आणि एम यांचा गुणाकार केला तर वजा वजाची किंमत येईल अधिक आणि पाच आणि गुणिले एक म्हणजेच पाच एम वर्ग अशी संख्या येईल ठीक आहे म्हणजे आपण आता इथं खाली लिहू शकतो हा गुणाकार त्यांचा तो येईल पाच एम वर्ग नेहमीचीच पद्धत आपली इथं जे गुणाकारामुळे वजा वजाचा गुणाकार अधिक असतो परंतु आपण इथं वजाबाकी करतोय त्यामुळे त्याचं चिन्ह बदलेल आणि वजा होईल हे अधिक पाच एम वर्ग आणि वजा पाच एम वर्ग जातील आणि बाकी असेल शून्य मग याप्रमाणे ज्या किमती आल्या हे वजा पाच एम आपण इथं लिहू शकतो आणि त्याचप्रमाणे आता सांगितल्याप्रमाणे पाच एम वर्ग इथं लिहिता येतील आणि खाली बाकी शून्य असेल मला वाटतं हे पण उदाहरण आपल्याला नक्की कळालं असेल यानंतर तिसरं उदाहरण आपण सोडूयात तिसरं उदाहरण काय आहे बघा वजा वीस वायचा पाचवा घात आणि याला भागिले दोन वाय त्याचा तिसरा घात ठीक आहे हा भागाकार आपल्याला करायचा आहे पद्धत सेम आहे काहीही बदल आपण करणारे नाही अगदी त्या स्टेपनं जाणार आहोत पहिल्यांदा भागाकाराचं चिन्ह त्याच्यामध्ये दिलेल्या संख्या लिहूयात वजा वीस वायचा पाचवा घात ठीक आहे भागिले काय दोन वाय चा तिसरा घात विचार करा इथं वजा वीस आहे इथं दोन आहेत म्हणजे आपण चिन्ह बाजूला ठेवलं तर दोनला कशाने गुणल्यानंतर वीस येईल तर दहा वीस आपल्याला माहित आहे म्हणजे इथं नक्कीच इथं आपल्याला दहा गुणावं लागेल मी दहा लिहिलं आता इथं गुणाकार वजा आला पाहिजे इथं मात्र अधिक चिन्ह आहे याचा अर्थ ही संख्या वजा घ्यावी लागेल कारण अधिकाणी वजा यांचा गुणाकार वजा येतो बरोबर आहे आता इथं वायचा पाचवा घात आला पाहिजे परंतु इथे आहे किती तीन याचा अर्थ तीन मध्ये किती मिळवावे म्हणजे पाच येतील फक्त एवढाच विचार करायचा आहे किंवा पाच वजा तीन करा जे तुमचं घातांक असेल पाच मधून तीन गेले दोन राहिले याचा अर्थ वायचा दुसरा घात लक्षात येते आता नंतरची स्टेप म्हणजे या दोन्हीचा गुणाकार करणं वरच्या आणि बाजूच्या संख्येचं आणि आपण खाली लिहिणार आहे ठीक आहे तर दहा दोन्ही वीस येईल इथं वीस त्यानंतर वाय घन आणि वर्ग यांची बेरीज म्हणजे वायचा पाचवा घात आपण इथं करतोय वजाबाकी वजा आणि अधिक यांचा गुणाकार असणार आहे वजा वजाबाकी करतोय म्हणून हे चिन्ह बदलेल आणि हे इथं काय होणार आता अधिक होणार नेहमी लक्षात घ्या आपण गुणाकार करून अशी संख्या मिळवतो की बरोबर ह्याच्यासारखे असते से, सेम टू सेम ते सेम टू सेम आणल्यामुळं वजाबाकी करताना चिन्ह आपण उलट करतो आणि चिन्ह उलट केल्यामुळे त्यांची वजा बाकी होऊन बाकी आपल्याला शून्य मिळते म्हणजे करतानाच विचार आपण असं करतोय की मिळणारी संख्या ही बरोबर तशीच मिळवायची की जी परत कॅन्सल होऊन आपल्याला बाकी शून्य मिळेल मला वाटतं हे नक्की तुम्हाला कळालं असेल इथं वरच्या बाजूला भागाकार म्हणजे वजा दहा वाय वर्ग तुम्ही लिहिणार आहात इथं वजा वीस वायचा पाचवा घात आहे असं लिहिणार आणि शेवटी बाकी शून्य असेल मला वाटतं आजचा व्हिडिओमधील जो भाग आहे बहुपती कन्सेप्ट त्यांची बेरीज वजाबाकी आणि भागाकाराची क्रिया प्राथमिक स्तरावर कशी केली जाते हे आपण समजून घेतलं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ ज्या वेळेला अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल